नमस्कार बालमित्रांनो, आज आपण कोणमापकाच्या सहाय्याने दिलेल्या कोणाचे माप मोजणे व दिलेल्या मापाचं कोण काढणे हा भाग आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी आपण फायनल या ठिकाणी दोन कोणाच्या पद्धतीने आयडेंटिफाय केलेले आहेत, कोण एबीसी व कोण एपीवाय. याचं माप किती असेल हे आपण कोणमापकाच्या सहाय्याने मोजू. तर कोणमापकाच्या सहाय्याने त्यावेळेस आपल्या कोणाचं माप मोजायचंय त्या ठिकाणी पहिली जी कृती आपल्या ठिकाणी करायची ती म्हणजे कोणमापकाचा जो केंद्रबिंदू आहे तो कोणाच्या शिरबिंदूवर आपल्याला ठेवायचा आहे आणि जी संदर्भ रेख आहे ती संदर्भ रेख एका बाजूवर आपल्याला जोडून घ्यायची. तर या ठिकाणी कोण एबीसी मध्ये हा कोण किती मापाचा असेल ते आपण मोजूया. तर सुरुवातीला कोणमापकाचा केंद्रबिंदू आपण बी या बिंदूवर या ठिकाणी ठेवूया. जी आडवी संदर्भ रेषा आहे ती संदर्भ रेषा ही आपण बी सी ला या ठिकाणी जोडून घेतली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काय वेळ या ज्या बाजू आहे या बाजू कोणमापकाची जी आपण या ठिकाणी केलेला खुणा आहे त्या कोणापर्यंत आलेले नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला या ज्या बाजू आहेत त्या पुढे पट्टीच्या साईडने वाढवलं तरी चालतील. त्या भुजा वाढवल्यामुळे कोणाचं माप बदलत नाही. तर या ठिकाणी आपण कोणमापकाचा केंद्रबिंदू आपण बी या शिरबिंदूवर ठेवलेला आहे आणि जी संदर्भ रेखा आहे बी सी ला आपण या ठिकाणी जोडून घेतली आहे. आता कोण मोजायचा कुठून हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये असणार आहे. कारण कोणमापकाच्या डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे या ठिकाणी शून्यापासून 180 पर्यंत नंबर या ठिकाणी असतात. तर या ठिकाणी कोण मोजताना काय करायचं ज्या बाजूवर आपण संदर्भ रेख जुळून घेतलेली आहे त्या बाजूच्या टोकाकडनं आपल्याला कोण मोजायला सुरुवात करायची. तर बघा बाजू बी सी ही बी बी बिंदू पासून उजवीकडे वाढत गेलेली आहे तर सी बिंदूकडला आपण हा कोण मोजायला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60. तर बी ए जी बाजू आहे ती 60 या मापावर या ठिकाणी जुळलेली आहे म्हणून कोण एबीसीचं माप येईल 60. म्हणजेच माप कोण एबीसी बरोबर 60. यानंतर या ठिकाणी दुसरी आपण काढली जाईल पी क्यू आर. या ठिकाणी पी क्यू आर मध्ये क्यू हा या कोणाचा शिरबिंदू आहे आणि या ठिकाणी कोण मापकाचा जो केंद्रबिंदू आहे तो आपण क्यू या दिवशी क्यू बिंदू ठेवूया आणि जे संदर्भ रेख आहे ते क्यू आर ला आपण या ठिकाणी जोडून घेऊया. तर याच्या आपण क्यू आरशी आपण संदर्भ रेख जोडून घेतलेली आहे आणि आता कोण आपल्या या ठिकाणी मोजायचा आहे तर आर या बिंदूकडे आपला कोण या ठिकाणी मोजायचा आहे. बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110. तर 110 या मापावर क्यू पी ही बाजू या ठिकाणी जोडलेली आहे म्हणून कोण पी क्यू आर याचं माप असणार आहे 110 अंश. म्हणून माप कोण पी क्यू आर बरोबर 110. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला कोण मोजत असताना पाहिजे आपल्याला कोण मापकाचा जो केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू कोणाच्या शिरबिंदूवर ठेवायचा आहे आणि जी संदर्भ रेषा आहे ती एका बाजूला आपल्याला जुळून घ्यायची आणि कोण मोजताना ज्या ठिकाणी शिरबिंदू पासून ती बाजू ज्या दिशेला वाढत गेली आहे डावीकडे वाढत गेली असेल तर डावीकडून कोण मोजायचा आहे उजवीकडे वाढत गेली असेल तर उजवीकडे कोण आपल्या ठिकाणी मोजायचा. त्यानंतर आपण दुसरा भाग पाहणार आहोत दिलेल्या मापाचा कोण काढणे. या ठिकाणी एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे उदाहरण पहिले बघा 70 अंश मापाचा कोण एबीसी का. तर या ठिकाणी 70 अंश मापाचा कोण एबीसी आपल्याला काढायचा आहे. तर सुरुवातीला पहिली कृती आपल्याला करायची आहे ही एक बाजू या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायची. ही बाजू काढत असताना असं घ्या जो कोणाचं नाव आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे एबीसी यामध्ये मध्यभागी जे अक्षर आहे ते असतं शिरबिंदूचं नाव. तर या ठिकाणी आपण पीसी ही बाजू या ठिकाणी पट्टीच्या साहाय्याने या ठिकाणी काढून घेऊया. आपण पट्टी साहाय्याने या ठिकाणी बाजू काढून घेतोय या ठिकाणी नाव लिहा आपण बीसी. तर या ठिकाणी बी हा ज्या कोणाचा शिरबिंदू आहे म्हणून या ठिकाणी आपण कोणमापकाचा जो केंद्रबिंदू आहे तो आपण काय करूया बी या बिंदूवर या ठिकाणी ठेवूया आणि जी संदर्भ रेखा आहे ती संदर्भ रेख बीसी या बाजूला या ठिकाणी जोडून घेऊ. आता आपला 70 अंशाचा कोण या ठिकाणी काढायचा आहे तर बी बिंदू पासून बीसी ची बाजू आहे ती उजवीकडे वाढत गेली म्हणून आपल्याला उजवीकडे कोण या ठिकाणी मोजायचा आहे 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70. या ठिकाणी 70 अंश या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणी आपण खून करून घेऊया आणि खून केल्यानंतर केलेली खून आणि शिरबिंदू बी हे पट्टीच्या साईडने या ठिकाणी आपण जोडून घेऊया. या प्रकारे आपण केलेली खून आणि बी बिंदू या ठिकाणी आपण जोडून घेतोय आणि या ठिकाणी नवीन जी बाजू आपण काढलेली आहे त्या ठिकाणी आपण नाव देऊया ए. अशा प्रकारे आपण कोण एबीसी हा
70 अंशाचा या ठिकाणी आपण काढलेला आहे. यानंतर उदाहरण दुसरं पाहूया आपण 120 अंश मापाचा कोन पी क्यू आर काढा. या ठिकाणी पी क्यू आर मध्ये मध्यभागी जे अक्षर आहे क्यू हे या कोणाचं काय सिरमितो आहे म्हणून प्रायमरी कॉज ऑफ करूया क्यू आर. तर फटेसाठी आपण या ठिकाणी क्यू आर बाजू या ठिकाणी काढूया. क्यू आर या ठिकाणी क्यू आपण आर तर क्यू आर या ठिकाणी आपण बाजू पडलेली आहे. दुसरे बिंदू आहे क्यू या बिंदूवर आपल्या काय असेल कोण मापाचा केंद्र या ठिकाणी ठेवायचं. या ठिकाणी आपण बघा क्यू या बिंदूवर कोण मापाचा केंद्र या ठिकाणी ठेवलेला आहे आणि क्यू आर या बाजूशी आपण काय केले कोण मापाची संदर्भ विषय जोडून घेतले. आपल्या 120 अंशाचा कोण आपल्याला काढायचा आहे क्यू आर ची बाजू आहे क्यू जिकडे वाढलेली आहे म्हणून तिकडे कोण या ठिकाणी पोहोचूया आपण 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 110 आणि 120 या ठिकाणी 120 अंश या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी आपण एकूण करून घेऊया. त्यानंतर पुढची कृती आपल्याला करायची केलेली कोण आहे जो क्यू बिंदू आहे तो आपल्याला या ठिकाणी पट्टीसाठी जोडून घ्यायचा. या प्रकारे आपण केलेली कोण आणि क्यू हा शोधून या ठिकाणी जोडून घेऊया. या ठिकाणी आपण जी नवीन बाजू काढलेली आहे त्या ठिकाणी नाव दिलं आपण पी. अशा प्रकारे आपण कोण पी क्यू आर हा 120 अंशाचा या ठिकाणी काढलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोण मापकाच्या सहाय्याने दिलेला जो कोण आहे तो कशा पद्धतीने मोजायचा आणि दिलेल्या मापाचा कोण कशा पद्धतीने काढायचा हे आपण शिकलेलो आहोत.